आज शिक्षक दिन, शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या निमित्तानं एस न्यूज आपल्याला ज्ञानदानाबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीतून उभं करणाऱ्या एका संवेदनशील शिक्षकाची भेट घडवणार आहे. पाहूयात शिक्षक दिनानिमित्त एस न्यूजचं हे विशेष वृत्त. हे आहेत रफीक काझी. खडू, फळा आणि शाळा याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना घडवणारे संवेदनशील शिक्षक. मला व माझ्यासारख्या गरीब व अनाथ मुलांना काळजी सरांनी शैक्षणिक साहित्य व गणवेश देऊन भरपूर मदत केली. महापुरामध्ये सुद्धा त्यांनी ज्यांच्या घरामध्ये पूर गेले, पाणी गेलं होतं, त्यांना सुद्धा त्यांनी मदत केली. मी मोठा होऊन काळजी सरांसारखं गरीब व अनाथ मुलांना मदत करणार आहे. मला काळजी सरांचा खूप अभिमान आहे. शाळेला घालावायची परिस्थिती बी हे नव्हती. मुलगी आपण हे होते काळजी सरांच्या पेरणीमुळे. एक विद्यार्थी आणि एका गतिमंद मुलीचे वडील यांनी काझी सरांबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता त्यांच्या कामाची ओळख करून देते. दुर्गम गगनबावडा तालुक्यात जन्मलेल्या काझी सरांनी संघर्ष करत शिक्षण घेतलं, त्यामुळंच आर्थिक परिस्थिती मुलांच्या शिक्षणातला अडथळा ठरू नये यासाठी ते धडपडत आहेत. आश्रमशाळा पळसमी हे माझं पहिलं ठिकाण जिल्हा परिषदेच्या नोकरीमधील. आणि त्या आश्रमशाळा पळसमीमध्ये ही जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अशी काही गरीब मुलं होती की ज्यांना आई वडील नव्हते. काहींना वडील होते, काहींना आई नव्हती. अशा गरीब मुलांच्यामध्ये शिकवण्याची संधी मला मिळाली आणि त्याचवेळी माझ्या मनाने खुणकाट बांधली की या मुलांच्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. शिक्षकांच्या नोकरीमुळं आलेल्या आर्थिक स्थैर्याचा समाजातील गरजू मुलांना फायदा करून देणाऱ्या काझी सरांनी एका अपघातात अनाथ झालेल्या कोल्हापुरातील ऑर्केस्ट्रा कलाकारांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत आपल्या संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं. मध्यंतरी कोल्हापूरच्या ललकारा ऑर्केस्ट्राच्या गाडीला अपघात झाला आणि त्या सन 2000 साली आणि त्या 2000 साली अपघात झाल्यानंतर त्यामध्ये काही त्यांचे जे कलाकार होते ते त्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि त्या अनाथ मुलांना मी शैक्षणिक साहित्य असेल किंवा त्यांना आवश्यक ती मदत देऊन त्यांना 10वीपर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या एका सर्वोदय संस्थेच्या वतीनं सुरू केलं. नोकरीच्या पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत अनाथ, परिस्थितीमुळं शिक्षणापासून लांब राहणारे दिव्यांग, गतिमंद अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या रफीक काझी सरांनी सर्वोदय शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून आपलं काम अधिक व्यापक केलंय. आतापर्यंत 950 ते 1000 मुलांना गेल्या 20 वर्षांमध्ये आम्ही या संस्थेच्या वतीनं त्यांना मदत करत आलेलो आहोत आणि ही सर्व मुलं आपल्या शिक्षण प्रवाहामध्ये कशी टिकून राहतील याचं आम्ही लक्ष मी कटाक्षानं दिलेलं आहे. गुणवत्तापूर्ण ज्ञानदान आणि सामाजिक भान यातून शिक्षक आणि समाज शिक्षक अशा भूमिका पार पाडणाऱ्या काझी सरांना कोल्हापूर जिल्हा परिषदेबरोबरच महाराष्ट्र शासनाने सुद्धा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केलंय. पुरस्कारामुळे मिळालेली वेतनवाढ स्वतःच्या संसारासाठी न वापरता काझी सर दर महिन्याला 2000 रुपये गरजू मुलांच्या मदतीसाठी बाजूला काढून ठेवतात. सरांच्या या मदतीमुळं आज अनेक मुलांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येत आहे. सर्वोदय शिक्षण शैक्षणिक संस्था गगनबावडा यांच्या वतीने आई वडील नसलेल्या तसेच गरीब भोजपुरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून त्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन आमच्यासारख्या मुलांना आधार देण्याचे काम करत आहे. मला काझी सरांनी शैक्षणिक साहित्य दिले, त्यामुळे माझे शिक्षण घेणे सोपे झाले आहे. माझ्यासह इतरही मुलांचे त्यांनी शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे. केवळ अर्थार्जनाचं साधन म्हणून नव्हे तर समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचं माध्यम म्हणून शिक्षकी पेशाकडे बघणाऱ्या रफीक काझी सरांनी आपल्या मुलांना सुद्धा उच्च शिक्षित केलंय. समाजाचं काम करण्यासाठी काझी सरांच्या घरच्यांचं सुद्धा पाठबळ मिळालं. शाळेची पण लक्ष व्यवस्थित, सामाजिक कार्य पण व्यवस्थित करून त्यांनी घराकडे पण व्यवस्थित लक्ष दिले. मुलांना पण शिक्षण व्यवस्थित परिपूर्ण पार पाडले त्यांनी. अनेक अडचणींमुळे शिक्षणापासून दूर राहणाऱ्या मुलांना
मदतीचा हात देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारे काझी सर सध्या करवीर तालुक्यातील आरे इथं मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 6 महिन्यांनंतर ते शिक्षकी पेशातून निवृत्त होत असले तरी त्यांचं मुलांना मदत करण्याचं काम अव्याहतपणे सुरू राहणार आहे. लवकरच सेवानिवृत्त होणार आहे आणि त्यानंतर माझं ध्येय आहे की या मुलांना मोफत वसतिगृह काढून या मुलांच्यासाठी कार्यरत राहायचं. माझं जोपर्यंत या पृथ्वीतलावर मी जिवंत आहे तोपर्यंत या मुलांच्यासाठी झटत राहणं हे माझं आद्य कर्तव्य राहील. शासकीय नोकरीतून येणाऱ्या आर्थिक स्थैर्यानंतर अनेक जण केवळ स्वतःच्याच कुटुंबाचा विचार करतात, पण समाजाचा विचार करत मुलांना शिक्षणासाठी मदत करणाऱ्या काझी सरांच्या कामाला आजच्या शिक्षक दिनी एस न्यूजचा सलाम. शिक्षक म्हणजे समाज परिवर्तन करणारा घटक मानला जातो. समाजातील डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलाकार घडविण्याचं सामर्थ्य हे शिक्षकामध्ये असतं. एखादा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो, त्याचप्रमाणे शिक्षक हे मुलं घडविण्याचं काम करत असतात. रफिक काझी सरांचं सामाजिक कार्य आणि गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी होणारी शैक्षणिक मदत, त्यांचं शैक्षणिक पालकतत्व हे मात्र एखाद्या आदर्श शिक्षकाला साजेसं असेच आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन बाजीराव तळेकरसह इकबाल रेटरेकर.